मुख्यतः आणि एकूण शेतकऱ्यांचं जे लोन होतं ते लोन वेव्हरचा प्रोग्रॅम काँग्रेसने जाहीर केला. एक गंमत म्हणून सांगतो की हे अशा प्रकारचं लोन वेव्ह करू नये म्हणून शरद पवारांनी भूमिका मांडली होती, परंतु त्यांचं काही ऐकलं नाही. ते ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते पण त्यांचं ऐकलं नाही. आणि जेव्हा लोन वेव्हर होणार असं ठरलं त्याबरोबर पोस्टर्स सगळी लागली की शरद पवार यांच्या आग्रहामुळे लोन वेव्हर झाले म्हणून सगळीकडे सगळ्या देशात विशेषतः महाराष्ट्रात पोस्टर्स लागले. आणि हे संपूर्ण श्रेय त्यांचं आहे. हे सगळं पॉलिटिक्स असं असतं. म्हणजे 70,000 crore हे माफ झाल्यानंतर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. ही UPA सरकारची एक मोठी उपलब्धी. त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स आले. त्यामध्ये असा प्रॉब्लेम की ज्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स असतात आपल्याकडे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रायमरी बँक असते त्याच्यावरती डिस्ट्रिक्ट, त्याच्यावरती स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असते. आणि सगळ्यात वरची अपेक्स बँक फार्मिंगची फार्म लोन्स देण्याची ती नबार्ड म्हणून संस्था जी आहे, तर त्या डिस्ट्रिक्ट बँकांकडे जे फार्मर्सचं लोन होत होते त्यांनी ते स्वतःकडे घेतले हे पैसे सगळे आणि त्यांना मिळायला देत असा एक अशी एक टीका झाली. ती काही प्रमाणामध्ये ती खरी होती. आणि त्यामुळे जेवढ्या प्रमाणात प्रश्न सुटायला पाहिजे होता तो सुटला नाही. सुसाईड्स अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आता त्या ज्या आत्महत्या होत्या ते मराठवाड्याकडे आहेत. सगळ्या देशामध्ये लक्ष मराठवाड्याचं. हे मराठवाड्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी चांगल्या आहेत, अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत, पर्यटन स्थळं आहेत, अजिंठा वेरूळ आहेत, त्यांच्यासाठी मराठवाडा लक्षात नाही. लोकांना आता मराठवाडा हा या आत्महत्यांसाठी संपूर्ण देशात घालतो. पण UPA सरकारने या दोन गोष्टी केल्या. जसं मी मिनिमम वेज वाढवलं, रोजगार हमी योजना, शिक्षण हक्क योजना हे, आणि त्याच्याशिवाय ज्या वेगवेगळ्या वेलफेअर स्कीम्स असतात मग त्या इरिगेशनपासून हेल्थपर्यंत अनेक, त्यांनी एक महत्त्वाची योजना सुरू केली होती की जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल स्कीम, म्हणजे त्याच्यामध्ये शहरामध्ये जे बेसिक फॅसिलिटीज असतात म्हणजे रोड्स ब्रिजेस असतील किंवा ती गटार वगैरे असतात ती, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा दिला. शाळांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा दिला, इरिगेशनसाठी मोठ्या प्रमाणात पैसा दिला आणि पब्लिक हेल्थसाठी मोठ्या प्रमाणात पैसा त्या काळात झाला. सगळ्या भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त वेलफेअर स्कीम्सवरती खर्च UPA 1 मध्ये झाला. एवढा तो कधीच झाला नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च. हे UPA सरकारचं एक मोठ्या प्रमाणाने हे कोणामुळे झालं, एक कम्युनिस्टांच्या पाठिंब्यामुळे झालं. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला की हे असं करायला आग्रह झाला की हे असं असलं पाहिजे. त्याचं श्रेय काँग्रेसने घेतलं. कारण काँग्रेसच्या मध्ये एक सत्तेमुळे एक आळस येतो माणसाला. सत्ता असते की काय आपण येणार होतं सवय, त्याच्यामुळे जी एक आयडिओलॉजी म्हणजे आपली आपण कशासाठी या पार्टी चालवत नाही, कशासाठी सत्तेवरती येतो हेच त्यांच्या लक्षात नाही. कम्युनिस्ट असे नाही, कम्युनिस्ट फिनिश झाले ते कम्युनिस्ट लोकांसाठी. मी इंद्रजित गुप्ता मला सांगतो की एक फॉर्मर होम मिनिस्टर ऑफ भारताचे, त्या इंद्रजित गुप्ताने मिनिस्टर असताना सुद्धा 2 रूमच्या फ्लॅटमध्ये राहत होते, फक्त 2 रूमच्या. आणि कम्युनिस्टांचं पॉलिसी अशी असते की त्यांना जो सॅलरी मिळते ॲज अ MLA ऑर MP ऑर मिनिस्टर, ते जे सॅलरी पक्षाकडे देतात त्यातला एक काय जो त्यांना स्वतःसाठी जो थोडाफार लागतो तो घेतात, बाकी पार्टीकडे देतात. ही केवढी मोठी गोष्ट आहे. मी नवीन नवीन जॅकेट घालून मी जगात काय म्हणतो हे मी किती सांगेन, पण माझी जॅकेट एवढी खर्चाची कॉस्टली आहे, माझे सगळे कपडे एवढे कॉस्टली आहेत, माझी राहणी संपूर्ण ऐश्वरामाची आहे. मग तुम्ही जे सांगता त्याच्यावरती खऱ्या लोकांचा विश्वास बसणार नाही. कम्युनिस्टांमध्ये हा जो खरेपणा आहे बहुसंख्य कम्युनिस्टांकडे. आता एका कम्युनिस्टाने केरळमध्ये एक मिनिस्टर आहे, त्यांनी 2 चुका केल्या की एक तर पब्लिक सेक्टरच्या रिफॉर्म्समध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, आणि त्या संबंधीच्या एक कमिटी नेमली गव्हर्नमेंटने त्याच्यावरती त्याचाच एका नातेवाईकाला त्यांनी नेमलं, त्याबरोबर कम्युनिस्ट पार्टीने काढून टाकलं त्याला इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून.
केरळमधल्या हे तिनं काढून टाकलं ताबडतोब हे चांगली गोष्ट नाही. म्हणजे यासारख्या ज्या गोष्टी होत्या त्या कम्युनिस्ट पक्षांचा जो छाप होता त्याच्यावरती संपूर्ण युपीएच्या पहिल्या सरकारवरती. आणि मग त्यांनी एक कमिटी केली होती की जी नॅशनल ॲडवायझरी कमिटी सोनिया गांधी अध्यक्षतेच्या. आता ते एक प्रकारे ड्युअल अथॉरिटी झाली कारण ही जी पद्धत होती की मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर ही विल लीड द गव्हर्नमेंट आणि सगळ्या पॉलिटिकल अफेअर्स ज्या आहेत त्या सोनिया गांधींनी बघायच्या. पण ते सांभाळत असताना सोनिया गांधींनी नॅशनल ॲडवायझरी कमिटी केली म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे एन जी ओज जे आहेत हे एज्युकेशनमध्ये हेल्थमध्ये काम करणारे किंवा एकूण सोशल वर्क करणारे अशा अनेकांना त्याच्यामध्ये घेतले. त्याच्यामध्ये कम्युनिस्ट विचाराचे होते सोशलिस्टिक विचाराचे होते पण ते घेतले. आणि मग काय झालं की एखादी पॉलिसी गव्हर्नमेंट आणायला लागलं की त्याला इकडनं ऑपोजिशन व्हायचं किंवा हे म्हणायचं नाही. आता यांना खरं म्हणजे लिगल कॉन्स्टिट्यूशन काहीच अथॉरिटी नव्हती. आधी व्यवस्थित पहिले चार पाच वर्ष चाललं पण त्याच्यानंतर मनमोहन सिंगांना कुठल्याही प्रकारची अथॉरिटी नाही. त्यामुळे पक्षामध्ये किंवा मिनिस्टर्स त्यांना रिस्पेक्ट करत हे कशामुळे झालं कारण ते निवडून आलेले नाहीत ना लोकसभेमधून. ते आसाममधून निवडून आले आसाम का ओडिशामधून ते निवडून आले राज्यसभेमधून. हा माणूस म्हणजे पॉलिटिक्समध्ये जो माणूस तुम्ही केव्हाही बघा की मनमोहन सिंगांवरती क्रिटिसाईज बीजेपीने केलं तर त्यांच्या बाजूने काँग्रेसमध्ये एवढे उतरायचे नाही. पण सोनिया गांधींबद्दल काही बोलले तर लगेच ते हे कारण त्यांची नोकरी सोनिया गांधींमुळे होती. त्यांचा जॉब त्यांच्यावरती होता अवलंबून. आणि ते सगळे सांगायचे मला अनेकदा काही एम पी सांगायचे आम्ही त्यांचेच हे करणार म्हणे. यांचं करून आम्हाला काही उपयोग नाही कारण मनमोहन सिंगांना त्यांचे स्टेक्स नाही. त्यामुळे पॉलिटिक्समध्ये तुमचे स्टेक्स असायला पाहिजे. ते असले तर तुम्ही लोकांच्या बाजूचं असं राजकारण करू शकता. म्हणजे असं की राजकारणात काही सीईओ नसतो ना तो की मला काय पडलेलं नाही मी मला हवं ते करणं असं चालत नाही. लोकांचा एकूण अंदाज घ्यायला तो लोकांचा अंदाज घेण्यामध्ये यूपीए टू कमी पडला. आणि त्या काळात ज्या काही गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही चुकीच्या पद्धतीने झाल्या. पण तरीसुद्धा लोक आपण बघितलं तर यूपीएच्या काळातला ग्रोथ रेट जो होता तो ॲव्हरेज एका वर्षात 9.2 वगैरे असं झालेला होता. पण ॲव्हरेज त्यांचा ग्रोथ रेट होता तो 8.2% होता. वेरॅज एनडीएचा जो ग्रोथ रेट होता तो ॲव्हरेज 5 वर्षाचा 6.9% होता. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. हे कितीही लोक बीजेपीवाल्यांनी सांगितलं तर ही वास्तविकता आहे. आणि 2008 जगामध्ये रिसेशन आलं क्राइसिस निर्माण झाला त्यावेळी आरबीआयने फार चांगल्या पॉलिसीज हे करून आपल्या बँकिंग किंवा इन्शुरन्स ऑर्गनायझेशन्स कंपन्यांवरती काही प्रॉब्लेम्स क्रिएट होणार नाही अशा प्रकारचं मॉनिटरी मॅनेजमेंट सगळं केलं आणि त्यामुळे आपण वाचलो. इतर अनेक देश त्याच्यामध्ये सापडले होते आणि त्या 2008 क्रायसिसमुळेच मी जर बघितलं तर जगामध्ये थोडंसं ए सी वाढवलं चालेल त्या थोडं स्लाईटली 1-5 मिनिटं नाही मला बोर होत आहे सांगा होत असेल तर सांगता येत नसेल तरी सांगा. मी तुम्हाला काही उदाहरण सुद्धा सांगू शकतो म्हणजे जे काही माझ्या पर्सनल याच्यात डॉक्टर मनमोहन सिंगांमध्ये पुस्तक लिहिले त्या ॲनालिटिकल बायोग्राफी लिहिली त्यांच्यावर झाली 10 वर्ष होईल. मी त्यांना बऱ्याच वेळ भेटलो आहे पण ते फायनान्स मिनिस्टर असताना मी भेटलो दिल्लीमध्ये. आणि तेव्हा तुम्ही जर बघितली असती त्यांची भाषणं अजूनही जर यूट्यूबवरती असतील तर मला माहिती आहे 91 पहिलं त्यांचं पॉलिसी स्पीच 92, 93, 94 चार त्यांची स्पीचेस जी आहेत बजेट अप्रतिम असायची. नॉट ओन्ली बजेट स्पीचेस की मुंबईत कुठल्या काही प्रोग्रामसाठी आले असतील किंवा दिल्लीला जे काय प्रोग्राम झाले असेल किंवा इव्हन IMF वर्ल्ड बँकमध्ये त्यांची स्पीचेस खूप चांगली असायची पॉवरफुल असायची कारण ते त्यांचा सब्जेक्ट डील करत होते. ते पॉलिटिकल याच्यात नव्हते.
आणि त्यांचं संपूर्ण तुम्ही त्याच्या अगोदर आपल्याकडे हिस्ट्री अशी होती की फायनान्स मिनिस्टर हा पॉलिटिकल पर्सन असायचा, त्यामुळे तो काही तो वाचून जा फायनान्स मिनिस्टर, त्याला त्याच्यातला काही गंध त्याला काही समजायचं नसायचं. त्यामध्ये फक्त असं एवढंच असायचं की आम्ही एवढं यांना दिलेलं आहे, यांना हे दिलेलं आहे, एवढं मात्र ते एम्फोसिस करून सांगणं एवढंच माहीत होतं. पण त्याचं इकॉनॉमिक्स त्यांना माहीत नव्हतं, कारण हे असे ज्याला आपण टेक्नोक्रॅट म्हणतो मी इकॉनॉमिक्समधले, तसे कोणीच नव्हते. आणि त्या कन्व्हिक्शनने त्यांना बोलायचे मनमोहन सिंग, त्याचं लोकांवरती मोठ्या प्रमाणावरती प्रभाव पडला. म्हणजे आज तुम्हाला कदाचित असं वाटेल असं कसं म्हणते हे काय म्हणते काय बोलत नाहीत काही काही इम्प्रेशन नाही असं वाटेल, पण तेव्हा त्यांचं इम्प्रेशन मोठं होतं सगळ्या जगावरती होतं म्हणजे जगातल्या. आता मी सांगतो तुम्हाला की ते फायनान्स मिनिस्टर म्हणून चांगलेच होते, पण इकॉनॉमिस्ट म्हणून ते की पंतप्रधान झाल्यावरती किंवा फायनान्स मिनिस्टर झाल्यावरती इंटरनॅशनली एक्लेम्ड इकॉनॉमिस्ट असं त्यांचं वर्णन व्हायला लागलं, तसं काही नव्हतं खेळ. ते हे झाल्यामुळे ते मोठे असं शास्त्रज्ञ तसं लोक बोलायला लागले, प्रत्यक्षात तसं नव्हतं. चांगले होते पण असे काही जगात मोठे फेमस असे काही नव्हते, जसं अमर्त्य सेन, पी एन भगवते सिंग किंवा ज्यांना आता नोबेल मिळेल, तशा प्रकारचं काही ओरिजिन त्यांनी काही मोठ्या प्रमाणात काही केलेलं नव्हतं. आणि हा जो लिबरलायझेशनचा जो प्रोग्राम आहे तो एक प्रकारे काही देशांमध्ये तशा प्रकारचा राबवला गेला होता, त्यावेळी वर्ल्ड बँक आणि आय एम एफचा एक प्रोग्राम असायचा, त्याच्यानुसार त्यांनी केलं. पण ते इम्प्लिमेंटेशन चांगलं केलं, काय काय स्टेजेसमध्ये ते करायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल खर्च कमी करायचा असेल, पब्लिक एक्सपेंडिचर्स कमी करायचं असेल, तो कमी केल्यानंतर त्याचे आफ्टर इफेक्ट्स असे होतात की रिसेशन येतं एकदम इकॉनॉमी, पैसाच कमी झाल्यावर लोकांच्या हातात पैसा राहत नाही, मग हळूहळू पैशाचं शॉर्टेज तयार होतं, वस्तूंचं शॉर्टेज तयार होतं आणि लोक बोंबायला लागतात की हे बरोबर नाही, मी स्पेंडिंग वाढवा. कुठल्या स्टेजपर्यंत हे स्पेंडिंग कमी करायचं आणि कुठून हळूहळू हळूहळू वाढवत नाही हा जो भाग आहे तो त्याचा तुम्ही विचार करायला लागतो, आणि त्याचा अनेक लोकांच्या जीवनावरती परिणाम होणार असतो. एखाद्या छोट्या क्लासमधला किंवा कंपनीचं इकॉनॉमिक्स वेगळं आणि देशाचं इकॉनॉमिक्स वेगळं, हे जे आहे एका पॉलिसीचा वेगवेगळ्या वर्गावरती वेगवेगळे परिणाम होत असतात. त्याच्यातला जास्तीत जास्त कमीत कमी ज्याचा त्रास होईल लोकांना, ज्याची सोशल कॉस्ट कम्पॅरेटिव्हली मिनिमम असेल, अशी पॉलिसी आपण आणायला लागते. पब्लिक स्पेंडिंगची असेल किंवा वेलफेअर प्रोग्रामची असेल किंवा एकूण ज्याला आपण म्हणतो की हार्ड असे काही डिसिजन्स घ्यायला लागतात त्याबाबत ते विचार करायला लागतो. मनमोहन सिंगांना मी भेटायला जेव्हा गेलो तेव्हा नॉर्थ ब्लॉकमध्ये त्यांचं ऑफिस होतं आणि त्यांनी सांगितलं की काय काय करणं, मी काय काय करणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्या याच्या पुढच्या काय काय स्टेजेसमध्ये मी करणार. फॉर एक्झाम्पल आय एम गोईंग टू गिव मोर ऑटोनॉमी टू सेबी, ऑल्सो आर बी आय, नंतर फॉरेन फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना जास्त मी इथे आणणार आहे ते यावेत. पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे वाढली की त्याच्यामुळे फक्त समाधान नाही आहे. पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेअर्समध्ये लोक टाकतात परदेशात घेते, त्याच्यामुळे काय आपल्याकडे त्यांचा फायदा होतो आपला काहीच फायदा नाही. डायरेक्ट त्यांची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इथे झाली पाहिजे यासाठी मी काय काय पॉलिसीज आणणार आहे. मी नर्सिंग होम कमिटी नेमून बँकांच्या रिफॉर्म्स कशा आणणार इथे वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते. ते झाल्यानंतर मी त्यांना सहज म्हटलं येईल याच्यामध्ये की तुमच्या म्हटलं एक क्लासमेट होत्या इकॉनॉमिक्स म्हटल्या त्या माझ्या ओळखीच्या आहेत कांता रणदिवे म्हणून इकॉनॉमिस्ट होत्या, वेलनोन इकॉनॉमिस्ट लेफ्टिस्ट होत्या आणि त्या त्यांना शिव्या करायच्या. त्या म्हणायच्या की काय ते वर्ल्ड बँकेला विकायला गेलेला माणूस तो बोलला असं. पण त्यांनी सांगितलं मला की मला त्या अतिशय हुशार आहेत, त्यांना माझ्या कन्वे माय रिगार्ड्स अँड माय बेस्ट विशेस टू हर असं त्यांनी सांगितलं. ते लक्षात ठेवलं म्हणजे फायनान्स मिनिस्टर असताना अशा किरकोळ लोक वाटतील की काय गरज आहे, पण ते त्यांच्या लक्षात होतं. महाराष्ट्रामध्ये काय करायला पाहिजे ते सांगत होते आणि ते असं म्हणाले की मी मुळात माझा जन्म पाकिस्तानमध्ये झाला आहे. पाकिस्तानमध्ये जन्म घेतली माझं तेव्हा एकच होतं ना,
तिथे गहा म्हणून एक गाव आहे त्याच्यात ते त्या दिवशी पुअर फॅमिलीतून आले ते आणि ती पॉवर्टी सगळी बघितली म्हणजे लोक जे म्हणायचे ना की ते वर्ल्ड बँक आणि आय एम एफला विक्री केले तर तशा अर्थाने ते खालून वर आल्यामुळे त्यांना माहिती होते लोकांचे प्रॉब्लेम्स त्यामुळे ते सांगत होते की लोक फायनान्स मिनिस्टर असताना सुद्धा कसे ते लाच द्यायचा कसा प्रयत्न करतात म्हणजे आणि ही पोझिशन जेव्हा त्यांनी सोडली तेव्हा त्यांनी त्या क्षणी गाडीचा त्याग केला ज्यावेळी सोडलं मग टॅक्सीने घेतली घरी हा जो आहे एकूण मोठेपणा हा लोक लक्षात घेत नाहीत की आता माणूस कॉम्पिटंट असून चालत नाही की मी कॉम्पिटंट आहे असं सांगायला लागतो किंवा जो एखादा माणूस चांगलं वक्तृत्व नाही ऑरेटिव स्किल्स नाही आहेत पण तो हुशार आहे तर लोकांना पटणार नाही आता त्यामुळे सगळ्या समाजाचं आता मोदीकरण एक प्रकारे झालेलं आहे सगळ्यांनी असं अशा प्रकारेच असायला पाहिजे पण मूळ जर कंटेंट जो बघितला तुम्ही तो कंटेंट यांच्याकडे जास्त होता एकूण इवन इंटरनॅशनल इकॉनॉमिक जे आहे ते त्यांना जास्त कळतं पण लोकांना इम्प्रेस कशामुळे होतात हे बघा वेगळं आता याच्याशी मी म्हटलं की ग्रोथ रेटच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये पाहिलं ते एनडीए कमी आहे एनडीएला एक मोठ्या प्रमाणात फायदा असा झाला की क्रूडच्या प्रायसेस ज्या आहेत किंवा $140 बॅरलला होत्या त्या लेस दॅन 40 सुद्धा आलेल्या होत्या आता त्या मला 50-52 वगैरे अशा हा मोठा जो फायदा झाला तो या गव्हर्नमेंटला झाला आणि वाजपेयींच्या काळामध्ये भारताचा ग्रोथ रेट का वाढला कारण त्यावेळी तुमच्या लक्षात असेल की अमेरिकेमध्ये बिल क्लिंटन होते पहिल्यांदा सुरुवातीला त्यांच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती त्यांनी लोकांना कन्सेशनमध्ये हाऊसिंगसाठी वगैरे लोन्स दिले मोठ्या प्रमाणावर लोकांच्या हातात पैसा दिला त्याला एक्सपान्शनरी पॉलिसी म्हणतात तशा प्रकारची त्यांनी फिस्कल पॉलिसी केली त्याच्यातनं अमेरिकेमध्ये एकदम मार्केट सगळी वाढली इंटरनॅशनल मार्केट्स वाढली आणि त्याच्यानंतर जेव्हा वॉर क्रायसिस झाला 2003 जेव्हा बुशनी हल्ला केला अमेरिकेमध्ये जर बघितलं तर इराकवरचा जो हल्ला आहे तो अमेरिकन्सना पसंत नाही ते म्हणतात की फार आता अफगाणिस्तानचा आम्ही मान्य करू पण अमेरिकेचा त्यांना मान्य नाही इराकवरचा हल्ला कारण की इराकवरच्या हल्ल्याला काही कारणच नव्हतं काही रिझनच नव्हतं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे केमिकल वेपन्स आहेत असं आहेत त्यांच्याकडे केमिकल वेपन्स अजून आता समजा इराणमध्ये आहे त्याच्यावरती तुम्ही हल्ला का नाही केला इराणवरती इराणकडे तर न्यूक्लिअर वेपन्स आहेत पाकिस्तानकडे आहेत आणि त्यांच्याकडे आहेत म्हणून तुम्हाला हल्ला करण्याचा कोणी अधिकार नाही काहीच अधिकार नाही आपण केला का कोणावरती हल्ला असं उगाच असं केलेलं नाही तर त्यानंतर 2003 जेव्हा ते हे झाल्यानंतर त्यांना वर्ल्ड इकॉनॉमीवरती त्याचा मोठा परिणाम झाला आणि त्याचे परिणाम 5 रिसेशनमध्ये इंटरनॅशनल फिनान्शियल क्रायसिसमध्ये झाले ती जी काही अनुकूलता 2003 होती जी वाजपेयी गव्हर्नमेंटला मिळाली किंवा जी क्लिंटन यांना मिळाली तिकडे त्याचा फायदा झाला युपीएचा दुर्भाग्य असं की त्याने पहिल्यांदा 2008 आपली इकॉनॉमी वाचवली पण ती वाचवली वाचवण्याच्या पलीकडे त्यांना मात्र फार मोठ्या प्रमाणावरती पैसा उतरायला लागला इकॉनॉमीमध्ये कारण इंडस्ट्रीला स्पेशल पॅकेजेस दिली म्हणजे कन्सेशनल रेटमध्ये लोन्स मोठ्या प्रमाणावरती दिली आणि त्याच्यामुळे आज जर आपल्याला दिसते की त्याचा परिणाम आज दिसतोय की आज इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आणि टेलिकम्युनिकेशन सेक्टर हे दोन्ही फार मोठ्या क्रायसिसमध्ये आहे टेलिकम्युनिकेशनच्या याच्यावरती तर 1.5 crore डोक्यावरती लोन्स आहेत सगळ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात संकटात येते त्यामुळे जर आपण बघितलं की स्पेक्ट्रमच्या ऑप्शनमध्ये काही रिस्पॉन्सच मिळाला नाही सरकार म्हणत होतं की 5-6 lakh crore मिळतील फक्त 60,000 मिळत म्हणजे तेवढे फक्त बोली लावली लोक किती फरक आहे म्हणजे 10 कमी आहे याच्यामध्ये याचं कारण त्याने अगोदर ज्या लो प्रायसेसमध्ये
मी मार्केट वाढण्यासाठी पहिल्यांदा जी कन्सेशन्स देतो ती खूप वर्ष दिली त्यांनी आणि त्यामुळे बेस वाढलाय खरं आहे, पण शेवटी तुमचं रेव्हेन्यू मॉडेल बघायला लागतं मला, त्याच्याशिवाय इंडस्ट्री चालणार कशी? आणि बँकांनी संपूर्ण फोकस त्यांच्यावरती केल्यामुळे उजित पटेलला सांगायला लागलं त्यांना की बाबा याच्याकडे मी स्पेसिफिकली टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीचा त्यांनी उल्लेख केला की याच्याकडे बघा भाऊ तुम्ही यांच्याकडून पैसे वसूल करा आता, नाही तर त्यांच्याकडून तुम्ही तुमची वाट लागेल आणि वाट लागलेली दिसत आता पब्लिक सेक्टर बँकची पूर्ण वाट लागली. म्हणजे ज्या SBIच्या अरुंधती घोष या RBIच्या रेसमध्ये होत्या गव्हर्नरशिपच्या, त्यांच्या काळामध्ये स्टेट बँकमध्ये केवढा क्रायसिस निर्माण झाला. विजय मलियाच्या पासून अनेक गोष्टी आहेत की ज्या त्यांच्या काळात घडलेल्या स्टेट बँकेच्या, तर या ज्या गोष्टी आहेत ज्याची जी जे फेवरेबल कंडिशन ज्या UPIला मिळाल्या हव्या होत्या त्या मिळाल्या नाही त्यांना, आणि त्यामुळे 2008 नंतर मग करप्शन आणि बाकीच्या गोष्टी आल्या. पण ओव्हरऑल द परफॉर्मन्स बघितला तुम्ही तर UPIचा चांगला परफॉर्मन्स आहे नक्कीच. त्याची दोन तीन मोठी कारणं आहेत. रुरल वेजेस जे आहेत आणि रुरल इन्कम हे माझ्या आठवणी पण 2011-2010 साली हे रेकॉर्ड वाढलेले आहे. लोकांच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला आणि त्याच्यामुळे इकॉनॉमी खूप चांगल्या प्रकारे त्या त्या एक दोन वर्षामध्ये वाढली. पण हे कशामुळे झालं तर रोजगार हमीची योजना होतीच पण त्याच्याशिवाय रुरल मार्केट्समध्ये रोड्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फार मोठ्या प्रमाणात पैसा टाकला गेला आणि त्याच्यामुळे जर आता आपण कधी मुंबईतनं बाहेर पडलं तुम्हाला म्हणजे तुम्ही बघा की तुमच्या लहानपणी तुम्ही बाहेर पडता असताना खूप शेतं दिसायची, आता शेतं वगैरे अशी दिसत लगेच काहीतरी गाव येतं, म्हणजे असं मोकळे अशी जमीन दिसत नाही आता, फक्त शेतं 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 असं दिसत नाही, लगेच काहीतरी स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला. कारण लँडच्या कॉस्टमध्ये लँडला खूप मार्केट आलेलं आहे कारण संपूर्ण शहरच शहरांनी काबीज केलेलं आहे त्याचं काम. गाव माझ्या लहानपणी काय माझ्या अगदी तरुणपणी सुद्धा असं ठिकठिकाणी आता जसं गाव तिथे ST महाराष्ट्रात म्हटलं गाव तिथे जसं गाव तिथे परमिट रूम आणि बार असतो हे एक डेव्हलपमेंट झाली की त्याचं ही सुद्धा एक त्याचे बॅड इफेक्ट्स किंवा आफ्टर इफेक्ट्स हे सुद्धा होतं. त्यामुळे ज्याला आपण चंगळवाद म्हणतो ज्याला एक लोक चेंज करायला लागतात त्या प्रकारचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं. पण हे या ज्या गोष्टी आहेत की 2008 नंतर करप्शन जर झालं नसतं तर रिसेशनमधनं बाहेर पडण्यासाठी प्रणव मुखर्जी यांनी किंवा चिदंबरम यांनी जी पॅकेजेस दिली होती त्याचा चांगला परिणाम दिसून 2013 साली जर आपण बघितलं म्हणजे गव्हर्नमेंट जाण्याच्या अगोदरच्या काळामध्ये रेव्हेन्यू डेफिसिट फिस्कल डेफिसिट आणि एकूण ग्रोथ रेट याचं मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करण्यात आलं होतं चिदंबरम यांच्या काळात. प्रणव मुखर्जी यांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कर्ज दिली गेली आणि यांनी एकदम कर्ज कमी केला आणि त्याच्यामुळे करंट अकाउंट डेफिसिटसुद्धा चिदंबरम यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कमी गेली आणि त्याचा फायदा या सरकारला सुद्धा झाला आहे. मी हे सरकार जर म्हणते NDA सरकार की आमच्याकडे तो वारसा आला आहे की जो अतिशय वाईट आहे, करप्शन वाईटच होतं पण ओव्हरऑल जर बघितलं तर सामाजिक तणाव कमी व्हावेत ज्याला आपण वेलफेअर इकॉनॉमिक्स म्हणावं त्या दृष्टीने ग्रामीण भागावरती जास्त फोकस देण्याच्या दृष्टीने शिक्षणाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने पब्लिक हेल्थच्या स्कीमच्या थ्रू एकूण एक्सपान्शन करण्याच्या दृष्टीने सिटीमधल्या मुंबईसारख्या ठिकाणी मेट्रोपासून वेगवेगळ्या योजना स्कीम जे आहेत किंवा इव्हन ब्रिम्स टू वॅट प्रोजेक्ट जो आपल्या गटार सिस्टीमचं हे करण्यासाठी ड्रेनेज सिस्टीमसाठी असे अनेक प्रोजेक्ट्स हे पूर्वी कधी झाले नव्हते किंवा हे ब्रिजेस झालेत किंवा रोड्स झालेत मोठे हे त्याच्या अगोदर झाले नव्हते. ओव्हरऑल जर बघितलं की UPI आणि NDAच्या याच्यामध्ये UPIनी नक्कीच पुढे गेलं पण ते करप्शनमुळे ते संपूर्ण ठप्पा लागला आणि तो फसलं. आपण बॅलन्स पद्धतीने बघितलं आपल्याला तर हे पिक्चर समोर येतं आणि आज जर गेल्या 2 वर्षातलं किंवा 2.5 वर्षातलं बघितलं तर आजचं आज काय पिक्चर आहे मला तर थोडंसं इंटरनॅशनल याच्याकडे जाऊ का मी आता होऊ नाही पाच मिनटं थांबू का सर तुम्ही बसू पण शकता बसून सांगितलं जाईल चाललं आमचं पाच मिनटं थांबू हो हो
तुमच्याबद्दल सांगा ना माहिती कोणी मध्ये एक पाच मिनिटं प्रत्येकाने आपण काय करू शकते कुठल्या सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट आहे काय सांगा ना. माझं लॉचं फर्स्ट इयर कम्प्लीट झालं. आता मी यू पी एस सी फुल टाईम घेत यू पी एस सीचा अभ्यास करते आणि इंटरेस्ट म्हणजे सध्या तरी सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करतो त्याच्यामुळे सगळ्यातच इंटरेस्ट आहे. आता मी फर्स्ट इयर कॉमर्स यू पी एस सी तयारी आता तीन वर्ष करणार मी ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयर से दोन्ही करणार. सर मी प्रिया खरा मी डी वाय बी कॉमला आहे. आता इंटरेस्ट असा थोडा म्हणजे सोशल वर्कमध्ये आहे पण मग एक्झॅक्टली कळत नाही काय येस. तुम्हाला सोशल वर्क यायचं तर मी एम एस डब्ल्यू तुम्ही करू शकता. एम एस डब्ल्यू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीचा हा एक आहे बघ ह्युमन राईट्सचा एक कोर्स आहे तो चांगला आहे कोर्स जे ऐकले जा मुंबई युनिव्हर्सिटीचा. ह्युमन राईट्समध्ये मी तुम्हाला सोशल वर्कच्या दृष्टीने चांगला आहे. आफ्टरनून सर माधुरी पवार माझं ग्रॅज्युएशन नुकताच या वर्षी झालेलं आहे आणि आता फुल टाईम प्रिपेरेशन करते. माझं नाव देवन मुलाणेकर. माझं ग्रॅज्युएशन बी एमधून कम्प्लीट झालं आणि आता यू पी एस सी फुल टाईम मध्ये प्रिपरेशन करतो आणि पॉलिटिकल सायन्स हा माझा ऑप्शनल सब्जेक्ट. माझं नाव प्रथम सुरेश पाटकर आणि मी आता एम वाय बी कॉमला आहे. आणि सर माय नेम इज प्रमोद सिंह. आय एम सेकंड इयर बी एम एस. And my interest, I'm preparing for UPSC and my interest in current affairs and economics. माझं नाव ओंकार यादव. मी सेकंड इयर सायकोलॉजी स्टुडंट आहे एसआय सोमना कॉलेजमध्ये. माझा इंटरेस्ट सोशियोलॉजी आणि सायकोलॉजीमध्ये. सर माझं नाव प्रसाद. मी एस वाय बी एल आहे हिस्ट्रीमध्ये. सर माझं रिषभ रेड्डी. आय तुमच्यापैकी कोणा जर्नलिझम मध्ये इंटरेस्ट नाही सध्या एका गोष्टी फोकस करत आणि सर तेवढा रिस्क पण आहे ना खूप म्हणजे या करिअर मध्ये जर्नलिझम काय रिस्क खूप आहे ना. रिस्क काय आहे तुम्ही जसं का सगळेच काही याच्यात थ्रेट मध्ये नसतात तसे. आता मला रिस्क आहे मी बोलतो त्यामुळे सगळे तुम्ही जर सावधपणे गेलं तर कॉशियसली अर्णब गोस्वामी को भी रहेगा. हाँ अर्णब गोस्वामी. हाँ रिस्क रहता है डेफिनेटली. सो पर्सनल रिस्क पॉइंट बिकॉज ही स्पीक्स अगेंस्ट पाकिस्तान स्पीक्स अगेंस्ट पॉलिटिशियन मेनी पीपल. आई आल्सो रिसीव मेनी थ्रेट्स. मला एका पोलीस ऑफिसरने सांगितलं की तुम्ही म्हणे वेगवेगळे असं मॉर्निंग वॉकला जाता तर मग एकदा इकडनं जा एकदा तिकडनं जा एकाच ठिकाणून जा म्हणतो काय व्हायचं असेल तर होईल ना. आता असून काही चालणार खूप असे एकदम मला आर एस एस कडनं तर खूप थ्रेट्स आले होते. आय रोट समथिंग अगेन्स्ट मोहन भागवत. So they start calling me. I got 500 to 600 calls, phone calls. Shivya, kai kai kukula haram kura, kukke is mara yuka. Then emails, SMS.
माझे एक सभा सुद्धा असे एक आले होते लोक गोंधळ घालायला मिरज. पण हे असं तुम्हाला चालतं म्हणजे हे असे खूप येतात पण सगळ्यांना येतं असं नाही. असे आमच्यासारखे काही जे स्पष्ट बोलतात त्यांनाच येतात. बाकी नाही तर काय छान येणं तुमचं असं असं बोलायला असतात ना तसं नाही आपण. वॉन्ट टू राईट फॉर सप्लिमेंट्स आता लाईक बॉम्बे टाईम्स यांनी अदर सप्लिमेंट. आता नवरात्राला आता गर्भावरती लिहा गणपती वरती गणपती वरती कुठल्याही फील्ड मध्ये असंच असतं ना प्रत्येक गोष्टी. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये गेला तर तुम्हाला गेल्या 3 वर्षामध्ये दुर्गा नागपाल पासून इव्हन महाराष्ट्रामध्ये 2 केसेस झाल्या आहेत ज्यांच्या अंगावरती गाडी हे घेत म्हणजे ते डेमोलिशनच करतात ना. व्हॉट इज दॅट ट्रेलर व्हॉट यू कॉल इट जेसी बुलडोझर बुलडोझर च्या अंगावरती घातल्या अशा केसेस घडल्या बिकॉज त्यांनी माइन्सच्या अगेन्स्ट हे केले किंवा सँड माफिया खूप असे खूप हे होतात. माझे एक ओळखीचे आहेत इज अ ॲक्टिव्हिस्ट सतारा त्यांनी काही तिकडच्या यांच्यावरती काहीतरी ॲप्लिकेशन केलं होतं माहिती मागितली त्यांच्या घरावरती दगडफेक झाली अशी खूप इवन इन माय केस मी कुठे सांगितलं नाही. लास्ट मंथ मी असं चाललो होतो माय सेल्फ अँड माय वाईफ असं वॉक घेत होतो एक गाडी अशी आली एकदम म्हणजे मी कॉल असं चाललो होतो एकदम अशी अशी अंगावरती अशी आली अशी गेली हां ठीक आहे असं दाखवू शकतंस. गाडीच्या मागे गेलो धाव गाडी गेली नंबर समान नाही. नेक्स्ट डे सेम थिंग हॅपन सेम कार सेम कार काय असेल ते असं होतं नसेल सुद्धा पण मी आपण असं इकडनं जात असताना काहीच कारण नसतं असं असं यायचं म्हणजे पण हे ठीक आहे असं होत असतं. असं जेव्हा तुम्ही पोझिशन घेता काही स्ट्रॉंग पोझिशन कुठल्याही बद्दल तर बघा मी शिवसेनेच्या विरुद्ध किती बोलू करत पार्थिव भाषण झालं म्हणून उद्धव ठाकरेंचं खूप क्रिटिसाईज केलं शिवसेनेने तर तुम्हाला माहिती कशी नाही शिव शिवसेनेच्या यु नो शिवसेना ब्रँच असते ना रस्त्यावरची शाखा त्या ठिकाणी शिवसेनेच्या मेन कॉर्पोरेटर होते त्यांच्याच ऑफिसमध्ये त्यांच्या शेजार बसून शिवसेना आहे कसा फालतू पुढे म्हणून सांग आणि सगळे ते शिवसेने असे गरबत होते बाईक पण तिथे ओबी तिथेच होती ती ओबी व्हॅन असते त्यांची ती तिथे होती त्यामुळे मला तिकडे जाणं भाग होतं तेव्हा मी बोला म्हणून मी बोलणार काय करायचं ते करतील आपण आपलं काम करायचं त्यांना काय मारायचं काम करायचं ते कळते. पण हे तुम्हाला रिस्क मी विशेषतः ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आता मी आता या विषयाशी संबंध सांगतो की करप्शन कशामुळे एवढं झालं असं आपण बघितलं ह्युमन टेंडन्सी आहे करप्शन करण्याची म्हणजे पटकन पैसे मिळवण्याची. पण जेव्हा नॅचरल रिसोर्सेस जे आहेत विशेषतः गॅस स्पेक्ट्रम माइन्स आणि लँड ही जेव्हा लिबरलायझेशन नंतर जेव्हा त्याची जास्त गरज लागली का लँड लागते जास्त की इंडस्ट्रीलायझेशन वाढलं इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स असतील किंवा ए सी झेड असतील त्यासाठी लँड लागायला लागली तेव्हा लँडच्या प्रायसेस वाढल्या आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का की जे पॉलिटिशियन्स असतात त्यांना पॉलिटिशियन्स हे माझ्या मते ते इंडस्ट्रियलिस्ट असतात अनेक हां मेजॉरिटी ऑफ देम काही चांगले असतात ते याच्यामध्ये त्यांची इंडस्ट्री वेगवेगळी चाललेली असते म्हणजे आता इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पार्टी मी काँग्रेसमध्ये मी बी जे पीमध्ये असेल मी आता मी ऑपोजिशनमध्ये असेल तर माझे फ्रेंड्स असतात तिथे जे मला सांगतील की फॉर एक्झाम्पल मुलुंडमध्ये आता ए सी झेड होणार आहे हे मला गव्हर्नमेंटमध्ये असण्याचा फायदा काय हे मला अगोदर कळतं इथे ए सी झेड होणार आहे
किंवा कार्गो हब नागपूरमध्ये होणार आहे, तर तुम्हाला इफ यू गॉट दिस इन्फॉर्मेशन इन ॲडव्हान्स यू कॅन बाय द प्लॉट्स लँड. आणि हे पॉलिटिशियन्सनी सगळं केलेलं आहे, त्या सगळ्या लँड म्हणजे तुम्ही बघितलं फॉर एक्झाम्पल सुरेश कलमाडी ही वॉज इन्व्हॉल्व इन कॉमनवेल्थ स्कॅम, ही बॉट हंड्रेड्स ऑफ एकर्स ऑफ लँड इन पुणे अँड अराउंड पुणे सिटी अगोदरच. कारण इफ यू गो टू कोल्हापूर तुम्हाला आता कळेल की बेंगळूर मोठा हायवे झालेला आहे. काही 10 वर्षापूर्वी अगोदर तुम्हाला साताराला जायचं असेल किंवा कोल्हापूरला जायचं असेल तर खूप वेळ लागायचा 10 आवर्स. आता पटकन जाता तुम्ही, यू कॅन रीच सातारा विद इन 5 आवर्स. हा स्पीड वाढला कारण इंडस्ट्री तिकडे सगळी वाढली आता इंडस्ट्री, आणि ह्या लँड कॉस्ट वाढणार असल्यामुळे त्यांनी जमीन घेऊन टाकली, तिथे घेतली, नागपूरमध्ये घेतली. मेनी ऑफ दिस पॉलिटिशियन्स दे हॅव गॉट फ्लॅट्स ॲट लंडन, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, स्विट्झरलँड. आता छगन भुजबळ ऑल्सो हॉटेल इन आय थिंक स्विट्झरलँड, ऑल्सो नारायण राणे. यू गो टू कोकण, सावंतवाडी, वेंगुला, कुडाळ, एव्हरीवेअर ही सगळी जमीन त्यांची आहे, पेट्रोल पंप्स त्यांचे आहेत, हॉटेल्स त्यांचे हो, आणि शिवाय पार्टनरशिप्स असतात त्यांचे, दे आर सायलेंट पार्टनर्स. ही सगळी इन्व्हेस्टमेंट त्यांची असते, ते तुम्हाला दिसणार नाही. आणि ही सगळी इन्व्हेस्टमेंट जे प्रोटेक्ट करतात. आता या तुमच्या मुलूंमध्ये एक मिनी अण्णा हजारे आहे, तुम्हाला माहिती आहे क्रिकेट सोडून टू फाईट अगेन्स्ट करप्शन बट नॉट अगेन्स्ट नितीन गडकरी, नॉट अगेन्स्ट देव गोपीनाथ मुंडे, कारण ते त्यांच्या पार्टीस आहेत. सिलेक्टिव्ह एज्युकेशन सिलेक्टिव्हली, तर हे करप्शन वाढण्याचं कारण स्पेक्ट्रम, गॅस, लँड आणि माइन्स या चार गोष्टी नॅचरल रिसोर्सेसमध्ये ज्या येतात त्या या सगळ्या गोष्टींमध्ये सगळं लिबरलायझेशन आल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट व्हायला, त्याच्या प्रायसेस वाढल्या आणि म्हणून मॅसिव्ह करप्शन झालं. करप्शन होत होतं पण ते चणे शिंगणाने होतं पूर्वी. आता मॅसिव्ह करप्शन कारण याच्यामधलं टर्नओव्हर मोठा आहे, स्पेक्ट्रमचा 5.5 लाख कोटी रुपये जरा मिळणार स्पेक्ट्रम याच्यामध्ये, ते जर तुम्ही कोणाला जर त्याच्यावरती फेवर केलं तर जे करप्शन त्याच्यावर दे पैसे देतात ते 1000 कोटी 2000 कोटी असे देतात पैसे ना एकदम. किंवा रिलायन्सला हजिरामध्ये जमीन मिळाली, जामनगरमध्ये जमीन मिळाली गुजरातमध्ये, प्राईम त्यांना मिळाली ती, तेव्हा त्याच्यात करप्शन झालं ना सर, म्हणजे नक्की झालं असणार. रिलायन्सचा बेसच करप्शन म्हणून सुरू झालेलं आहे. आय हॅव मेट धीरूभाई अंबानी, आय हॅव मेट मुकेश अंबानी, अनिल अंबानी, धीरूभाई हिमसेल्फ इंट्रोड्यूस त्यांच्या मुलांना माझी ओळख करून दिली धीरूभाई, आणि त्यांच्यामध्ये ब्रिलियन्स खूप असतो. हे इंडस्ट्रियलिस्ट असतात ते त्यांचा ब्रेन मेहनत असतो. तुम्ही इकॉनॉमिक्सची किती पुस्तकं वाचा ते तुम्ही त्यांना सरपास करू शकत नाही. धीरूभाई अंबानींना त्यांना जो तुम्ही त्याला रेव्हेन्यू मॉडेल, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस काय 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 म्हणा त्यांना ते काही कळत नव्हतं. ते बरोबर त्याचं आपला प्लांट कसा लवकरात लवकर प्रॉफिटमध्ये येईल हे बघतात. त्यांना काही ब्रेक इव्हन पॉईंट वगैरे काही माहीत नसतं, त्या त्याच्यामध्ये पडतात आणि शिकतात त्याच्यामध्ये. जो माणूस साध्या पेट्रोल पंपावरती काम करत होता तो कुठच्या कुठे गेला? हर्षद मेहता काय फार शिकलेला नव्हता. ही फॉर्म हिज कंपनी ग्रो मोर, हिज ऑफिस वॉज नियर दलाल स्ट्रीट, असे ग्राउंड फ्लोअरलाच होता जवळ मोठं प्रोमो. आणि सिक्युरिटी म्हणजे काय कोणाला माहिती नव्हतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी व्हॉट इज दॅट, त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट करून
आणि मग त्याच्यातले जे ट्रान्झॅक्शन मधले गडबडी लूप होल्स जाणून घेऊन त्यांनी त्याचा जो फायदा घेतला तो SBI RBI मधल्या जे ब्रेन्स आहेत जे स्टॅनफर्ड मध्ये हार्वर्ड मध्ये शिकले असतील त्यांना असं कळलं नाही हा कसा फसवत होता. त्यांनी फ्लॅट घेतला माधुली अपार्टमेंट्स मधुला अपार्टमेंट्स ऑपोजिट नेहरू सेंटर वरली तिथे लॅविश फ्लॅट. मग त्यांचे मग त्याच्या कार्स काय काय कशा कशा आहेत म्हणजे त्यावेळी तर मॉडेल्स कमी होती जी चांगली मॉडेल्स ती सगळी त्याच्याकडे होती. हर्षद मेहतांनी सांगितलं की नाव आय एम इंटरेस्टेड इन रिलायन्स की रिलायन्सच्या प्रायसेस वाढणार. मग कोणीतरी सांगितले हर्षद मेहताचं आता बिर्लाकडे हिज आईज ऑन बिर्ला बिर्लाज कंपनीज की लगेच त्यांचे शेअर्स वाढायचे. एवढा त्याचं संपूर्ण मार्केट मध्ये बसलो आहोत. ही वॉज सो पॉवरफुल संपूर्ण. देन वन डे त्यांनी असं सांगितलं की मी 1 crore rupees लाच पैसे दिले प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नरसिंहराव. ही कॉल्ड प्रेस कॉन्फरन्स मी तिकडे होतो मी धावत पळत तिकडे गेलो की प्राईम मिनिस्टरला पैसे चालले असं म्हणतोय पब्लिकली. तिथे राम जेठमलानी होते. राम जेठमलानी सगळे जे क्रिमिनल्स आहेत त्यांचे लॉयर फेमस लॉयर इज 93 or 95 इयर्स ओल्ड आणि अजून प्रॅक्टिस करतात अजूनही. जजनी विचार ना हाऊ लॉंग यू आर गोइंग टू सस्टेन लाईक दिस हाऊ लॉंग यू आर गोइंग टू प्रॅक्टिस. ते म्हणाले की बघू म्हणे तुम्ही असाल तोपर्यंत म्हणे मी असेल म्हणे. ॲक्टिव्ह आहेत पण ब्रेन चालू आहे म्हणजे साधारण 95 इयर्स मध्ये मी कुठे आलो आहे कोर्ट हे काय असं असं विचारायचं माणसाची पाळी येते. अजूनही हा माणूस ॲक्टिव्ह ते तिथे होते आणि त्यांनी ब्रीफकेस काढली अशी हर्षद मेहता आणि त्यांनी सांगितलं की हे बघा मी 1 crore हे केले असे याच्यात 1 crore नोट्स मला वाटतं तेव्हा 500 सुद्धा नोट नव्हती याच्यात करन्सीमध्ये 100 नोटा मग लोकांनी बघितल्या की त्याच्यात मावतात की नाही त्या ब्रीफकेसमध्ये. आणि मग फायनली असं झालं की ते काहीच प्रूव्ह झालं नाही आणि नरसिंहराव एकदम हॅपी होते ते काहीच झालं नाही काही सिद्ध काय होणार नाही. आता जर बघितलं तुम्ही तर आता लोक विचारतात की 1 crore 1 crore प्राईम मिनिस्टरने घ्यायची त्याचं काही स्टेटस आहे की नाही. ॲटलीस्ट ही शुड डिमांड 1000 crores 1 crore काय असं कुठला तरी कलेक्टर सगळे तुम्ही कलेक्टर झाला तुझ्या किंवा तसं तुम्ही घेणार नाही ते माहिती मला पण तर ते कारण असं होतं करप्शनचं हे कारण होतं की याच्यामध्ये आणि ही ह्युमन टेंडन्सी आहे. आता ते बघा CCTV आहेत ना आता ते लागले सगळे. आता चलन यायला सुरुवात झाली म्हणून आय डोंट नो म्हणजे तुम्ही जर फ्रॉड केला सिग्नल तोडला वगैरे तर जसं US किंवा ब्रिटनमध्ये तुम्ही कधी गेला तर तिथे पोलीस असा कॉर्नरला असा थांबलेला तुमचं चुकते काही आणि असं असं असे लपलेले असतात बघा आपल्याकडे. तुम्ही मिस्टेक केली करा आणि मग माझ्याकडे या मग उच्च एवढी तुम्हाला बघा की त्यांच्या निगोशिएशन चालू असतात बघा WTAच्या होतात ना तशा निगोशिएशन चालू असतात. हे आता चित्र पिक्चर याच्या पुढे दिसणार नाही अशी खूप सोपा इंडियन्स त्याच्यामध्ये काहीतरी वाट काढते त्याच्यामध्ये सुद्धा त्यामध्ये ब्रेन आपला चांगला असतो. आणि हे जे आहे आपलं जे आहे की रूल्स अँड रेग्युलेशन्स नको तरी सुद्धा मी पाळीन असं नाहीच आहे ना आपल्याकडे. मी आता सिग्नल सकाळी फिरायला जातो तेव्हा सिग्नल चालू असताना सुद्धा चांगले चांगले श्रीमंत लोक गाड्या म्हणून सगळं हे करतात मग मी मध्ये रस्ते थांबलो आणि त्यांना विचारतो काही शाळेत वगैरे गेलात ना कॉलेजमध्ये की काय छोटा माझा प्रयत्न असतो त्यांनी काय म्हणतात. हा जो भाग आहे आपल्याकडे की जी करप्शनची माणसं CCTV बसवली आणि ट्रान्सपरन्सी संपूर्णपणे आणली त्यांनी करप्शन तरी सुद्धा कमी का झालेलं नाही म्हणजे हे स्कॅम सोडून द्या छोट्या छोट्या पातळीवरचं करप्शन थोडं कमी झालं असेल तर ते RTIमुळे झालं आहे किंवा ॲथॉरिटीज कमी केल्यामुळे
म्हणजे तुम्हाला काही देण्याची ऍथॉरिटीचं कमी केली आपोआप तर आणि टेक्नॉलॉजीचा परिणाम झालेला. पण हे जर करप्शन आपण म्हटलं तर केवळ टेक्नॉलॉजीमुळे कायमचं तसं नाही होतं. तर तुम्ही आज बघितलंच हे करप्शन अमेरिकेमध्ये सुद्धा ते वेगळ्या पातळीवर होतं. जसं एक कारण आहे की आपले इलेक्शन पद्धतीमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं की आय स्पेंड 8 crores इन माय लास्ट इलेक्शन असं त्यांनी सांगितलं गोपीनाथ मुंडे. आता ते नाही राहते 8 crores एका इलेक्शनमध्ये त्यांनी केले आणि त्यांनी हे अनाऊन्स केलं सांगितलं त्यांच्यावर लगेच हे केलं तर ते म्हणाले गंमत केली मी कॅज्युअली बोलत होतो. आता असं आपण बोलू का याच्यामध्ये नाही का की तुम्ही काय सांगता मला 100 कोटीचा फ्लॅट स्विझरलँडमध्ये आहे. इन्कम टॅक्सवाले आले तर नाही गंमत म्हणाले 8 crores हे त्यांनी कुठून आणले पैसे हे. हा आणि त्याने 8 crores सांगितले याचा अर्थ ही मस्ट हॅव स्पेंड 20 crores याने 8 crores सांगितलं आणि हे पैसे ऑब्व्हियसली कशात नाही आले त्यांच्याकडनं. गोपीनाथ मुंडे जेव्हा इमर्जन्सीमध्ये जे भूमिगत होते म्हणजे काय म्हणतात त्याला की लपून छपून जात होते कारण सगळ्या ऑपोजिशनच्या लिडर्स तेव्हा काय यंग लिडर होते ते वेगवेगळ्या घरामध्ये माझ्या आमच्या कॉलनीमध्ये सुद्धा आम्ही इनफॅक्ट आमच्याकडे सुद्धा ते